यार क्या कर रहे तुम लोग, तुम लोग जगह नहीं मिलता यार को सोने के लिए। आता काय ये वर्डू नको तिला, हळू बोलो तर ती येईल नीट। गरम नाही ना, हलका आहे। हॅलो गाईज, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार। तसो गाईज, सगळ्यांचं स्वागत करते मी आपल्या चॅनलवरती। जर कोणी नवीन असेल चॅनल जर सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच रियांजीचे न्यू व्लॉग्स बघायला भेटतील। तसो गाईज, तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार की मी चाललेली आहे माझ्या माहेरी, कारण की माझ्या माहेरी लग्न आणि हळद आहे। सो तर मी चालले म्हणजे 3-4 दिवस राहणार आहे मी, कारण की मला राहायला भेटलं नाही चाले तेव्हा मी इथं आली होती, त्याच्यानंतर मी तिथे गेलीच नव्हती। सो तर आता चालले, सगळी फॅमिली आहे माझी तिथे, मम्मी वगैरे सगळे आलेले आहेत, तर मी पण चालले। मी खूप एक्सायटेड जाण्यासाठी, मला असं वाटतं मी कधीच चालले। तर आता निघाले मी, ऑलमोस्ट थोडी तयारी झाली माझी, तुम्हाला तर माहिती आहे तयारी करायला घेतली तरी ती पटकन संपत नाही। माझी आजची ड्रेसिंग अशी आहे, तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट करून मैत्रिणींनो। तर चला आपण जाऊया। आता मी माझी तयारी तर केलेलीच आहे, थोडंसं बॅग वगैरे भरले मी, आणि ही माझी ड्रेसिंग इथून तुम्हाला दिसत असेल थोडी थोडी, थांबा दाखवत तुम्हाला। तर हे बघा बॅग वगैरे भरले, तर आता आपण जाऊया। आणि तर राहिले फक्त माझ्या बाबूची तयारी राहिली, तर ती तयार, तिला दूध वगैरे मी पाजलं सगळं काय केलं। आता फक्त तिला काय करायचं, कपडे घालायचे आणि पुसायचे, थोडंसं आंघोळ तिची झाली होती तर तिला पुसायचं, तर मम्मीकडे दिलं सध्या, तर विक्रांतीची थोडीशी हेल्प करतो मी, तिला पुसून काढते। तर चला आता आपण निघूया, डायरेक्ट भेटूया, आता बघू थोड्या वेळाने। चला, गावाचे ब्लॉग तुम्हाला आवडतात ना, सगळेजण मिस करते गावचे ब्लॉग, तर सगळ्यांनी बघा। तोपर्यंत सगळ्यांना टाटा, बाय बाय गाईज, लव यू। चाललो आता, मम्मी गेली, बाय बाय पप्पा, पप्पा पार्टी बिटीची तयारी करून ठेव, मी येते हा, बाय। चला गाईज, आम्ही सामान झालं, पॅक झालं आमचं, आणि सामान काहीच घेतलं नाही तरी पण तुम्हाला माहिती गाईज, जेवढं पाहिजे तेवढं सामान नाही घेतलेलं, समजलं ना? आणि एवढं लवकर निघायचं होतं, लेट झालं आता, पण इथं होतच नाही आवरून, किती आवरलं मी, किती काही कमी तरी मी खूप कमीत कमी गोष्टी करते, कपडे वगैरे सगळं घेतलं पण नाही। विंडो बंद करा, करते बंद, जे निघायचं सामान ते निघतच निघतं, आणि आता कशी उठून बसले, तुम्हाला तर माहिती ना गाईज, बाबू झाल्यानंतर बाबूची आंघोळ करा, कपडे घाला, मॉइश्चरायझर लावा, हे करा ते करायचे, कपडे घ्या, बॉटल घ्या, सगळं घ्या, त्याच्यामध्ये टाइम जातो। आणि मी माझ्या तर खरं सांगतो, तुम्हाला वाटत असेल की रियांची खूप जास्त फॅशन वगैरे करत, असं काय नाही, माझे कपडेच घेतलेत नाही, विक्रांतचे घेतले आणि इच्छे घेतले, त्याचे पण विचारायचे नाही घेतले तुमचे, माझे नाही, बाबूचे दोन दोन पिशव्या घेतल्या, दोन पिशव्या आहेत पण ते मला कसं असं वाटतं की कमीच आहे, दोन पिशव्या। चला आता निघतो आम्ही, आणि थोडं थोडं ऊन आहे, 4 वाजले तरी खूप ऊन आहे, सो तर सांभाळून तुम्ही पण कुठे जात असाल तर समरसाठी, तर आम्ही जर चाललो आता बघू 2-3 दिवस राहू, त्याच्यानंतर येऊ, कारण की घरच्यांना पण करमत नाही, मग ठीक आहे जास्त राहणार नाही मी, 2-3 दिवस तर राहणार पप्पाच्या लग्नाच्या बैठले, आणि स्पेशली माझ्या नवऱ्याला करमत नाही माझ्याशिवाय, मग मी राहणार तिकडे 2 दिवस, तर माझ्या नवऱ्यासाठी तुम्हाला यायलाच लागेल, कारण तुम्हाला तर माहिती आहे किती प्रेम करतो, खूप शायद बोलताना यार असं, तर ठीक आहे आपण भेटू, आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा, तुम्हाला खूप मजा येईल, कारण की तुम्ही सगळे गावाचे ब्लॉग मिस करत होते मला माहिती आहे, आता चाललो आपण गावाला, जेवढं पॉसिबल तेवढं आपण ब्लॉग काढू, चला मी जास्त बोलते का, नंतर बोलू आपण, चला बाय। गाईज, आम्ही निघालो अर्ध्या रस्त्यापर्यंत, तर रियांची लागलेली थोडीशी भूक, तर इथं घरगुती बिर्याणी भेटते, तर रियांची घेतली मी बिर्याणी, तिला हॉटेलमध्ये नाही बसवलं मी, कारण इकडे आम्ही आधी खायचो ना बिर्याणी तिथं फॅमिली असल्यावरती, तर इकडे खाल्ली चांगली वाटली, आणि ते बोलले की आम्ही जास्त मसाला टाकत नाही आणि स्पायसी काय पण टाकत नाही, घरातच ते करतात म्हणून घेतली, कारण की फीड करून भूक लागली तुम्हाला माहिती आहे, जाम होऊ नये म्हणून खरंच आम्ही लवकर निघणार होतो पण नाही झालं पॉसिबल हॉटेलला आम्हाला। चला जातो आता पुढं, खाऊन झाल्या ए घ्या होय, गरम नाही ना, हलका आहे। आय लव यू, आय लव यू टू, चांगलं आहे फायनली आलेली आहे मी माझ्या गावाला, घरी आलेली आहे, आणि विक्रम पण बॅगी वगैरे काढा होते सगळेजण, आम्ही बॅगी वेगळी घेतल्या काढून, आता आम्ही जाऊ घरामध्ये, कारण घरात तर बाबू ऑलरेडी गेलेली आहे, तर आता बघू इथं विक्रम आज जावे राहणार आहेत, जाणार आहेत कधी कधी दिला आवाज, नाही दिला आवाज, मी पण दिला होती,
अशा आवाजात सुरुवात होईल. कधी होता कुठे दिसला तुला? नाही खोडं बोलतो ना. चला आपण जाऊया आता घरामध्ये. आणि परी पण आले. हाय परी, हाय कर, जर तिथे हट. चला जाऊया आपण घरामध्ये. आणि इथं बसलेले आहेत आपल्या मान्यवर. चलो न्यूज का चपला कोण लावले असं? चला परत जाऊया. दर हे गजरे. येस, इथं बसलेले आहेत पप्पा. पप्पा कसे आहेत? एकदम फाईन. ओके चलो, बहुत दिन बाद गाव मे आई हूं मैं. चलो सो तर चला आता चाय नाश्ता करून झाला आमच्या दोघांचा पण. तर आता त्याच्यानंतर मम्मीने बाबूला तेल लावला. तेल लावल्यानंतर बाबूची चालली इथं आंघोळ. तर आज बाहेर आंघोळ करणार आहे बाबू च्या वातावरणामध्ये. हे बघा चालले आंघोळ. आंघोळ झाल्याच्या नंतरला मग बाबू झोपेलच. आता आज बाहेरची आंघोळ चालू. मस्त वाटते बाहेर बघायला. ये वाढू नको तिला, हळू बोलव तर ती येईल नीट. आमचा गोलू झाला फ्रेश मस्त. झोपा द्यायला बोलू ना. आता झोपवते मी गोलूला. आता झोपवायची आता ती बराच वेळ जागी होती ना त्याच्यामुळे. तर काहीच कालचा आपला कोणी कोणी बघितला की नाही? थांबव ना. सगळ्यांना माहिती आहे माझा छोटा भाव आहे. हा मोठा नाही, हा माझ्या बहिणीचा मुलगा. काय रे जेवढा म्हणणार आहे? बरे का खाल्लं? हा उंबडा गावती कुंबडा. तू 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 खात नाही ना? खातो खरं. गावाला आले ना एवढं मस्त वाटते ना. म्हणजे खूप मला वाटते मी बाबू झाली त्याच्यानंतर. एक महिन्याची गेली नंतर त्याच्यानंतर आली ना माझा बाबू. 3 महिन्याचे होत आहे त्याच्यानंतर मी आले. समर एन्जॉय करायचे आणि ब्लॉग बघा तुम्ही. तर यांची आता गावी तुम्हाला येते जेवण खाणार यांची. कोणता कौलावाला म्हणजे तुझी मम्मी आहे तोपर्यंत बोलले. तू चेंज करते बसली कुठंच गेली नाही. यांच्याला घरी सोडले आणि मी तिच्या ताईसोबत आलो मोठ्या ताईसोबत तिच्या मार्केटमध्ये. बिकॉज कालच आपल्या रियांशीचा बड्डे झाला, तुम्ही ब्लॉग तर बघितला. सो आता ती गावाला आली. सो तिथं म्हणजे बड्डे सेलिब्रेशन करणार. सो तुम्ही ब्लॉग बघा तिच्या घरातले जे बहिणी कसे सरप्राईज देतात तिला. ठीक आहे चला. जास्त ब्लॉग नाही घेतला मी कारण असंच नाही घेत. बघा तिच्या ताईने केक आणला त्याला छानसा. आज रियांशीला सरप्राईज देणार आहे. सातवा बड्डे. सातवा बड्डे. चला चला आता जाऊया आपण घरी. नाही रडते, रडायला लागले. पकडते हिला अरे यार तुम्ही चुप बैठो ना भाई. क्लॅपिंग जोर जोरात वाजवायचा. ना मिलेगी छुड़ी, ना मिलेगा छुड़ा. इकड़े तू इकड़े बाबू. बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे. हैप्पी बर्थडे. हैप्पी बर्थडे. पप्पाला दे. तुम्ही नाही त्याचे. तुझी तर असं गिरन गिरन येईल. तुमचे फेसचे असं ते भाऊ लागेल. मी बोलू तुला.
यार क्या कर रहे तुम लोग, तुम लोग को जगह नहीं मिलता यार सोने के लिए। आता चल बॉक्सिंग करायचीगा एवढे चादरी टाकून। नवीन नवीन कपडे घातले ती नाईटला असेच कपडे घालते मोस्ट ऑफ सगळे। अरे हो रडू नको ना, ड्रॉप टाकायचं नाकामध्ये। तर ना गाईज आमच्या बाबूला झालेली सर्दी झाले, जेवढ्या गर्मीमध्ये पण तिला सर्दी झाले। कसं तुम्हाला तर माहिती आहे आता सर्दी का होते, सर्दीमुळे तिथे थोडी चिडचिड होते। अरे काय झालं बाबूला झाली सर्दी, कारण की तुम्हाला माहितीये आता गर्मी पण एवढी झाली ना की एसी लावल्याशिवाय झोप पण येत नाही, कारण तिचंच अंग गरम होतं असं कळत नाही, ताप येतोय की थंड होतोय काय समजत, त्याच्यामुळे थोडी थोडी सर्दी पण होते। ड्रॉप टाकते नाकामध्ये मी, डॉक्टरांनी ड्रॉप दिलेला तिला घेऊन गेले तिने हॉस्पिटलला, त्यांनी ड्रॉप दिलं टाकायला, तर काय नाही ड्रॉप टाका होऊन जाईल। आणि डॉक्टर बोलतो की नाकामध्ये तेल टाकायचं नाही कानामध्ये टाकायचं नाही, तुम्ही तुमच्या वेळेला जर टाकत होती तर मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, आम्हाला टाकायला सांगितले पण तुम्ही टाकत। बाबू बाबू छोटू नंतर टाकू का, रडणं पहिलं फिडिंग करून घे पहिलं, फीड करते आता बाबूला, तिला ड्रॉप टाकून झोपवणार आहे। तर आज आम्ही आलो तो गावाला, तर तुम्हाला आजचा ब्लॉग आमचा कसा वाटला तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा, आणि माझे ऋतूचे कपडे कसे आहेत ते पण सांगा तुम्ही, माझ्या बाबूचे कपडे कसे आहेत ते पण तुम्ही सांगा, आणि तुम्ही नाकामध्ये आणि काय अरे 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 बाबू मला सांगा ते पण सांगा। चल तोपर्यंत बाय बाय गाईज, गुड नाईट, नेक्स्ट ब्लॉग लवकरच बघा, एकदम छान ब्लॉग असणार आहे तो पण।